नमस्कार, मी मैली वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। सत्तेतील शिवसेना भाजपाला हरवणं हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून बहुजन विकास आघाडीच्या झालेल्या महाआघाडीचे 2019 लोकसभा निवडणुकीसाठी पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरात सभा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। तर 9 दिवसांवर येऊन ठेपलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीसाठी 18 एप्रिल रोजी काल ढेकाळे येथे सभा आयोजित करण्यात आली होती। भाजप सरकारकडून जनतेची फसवणूक झाल्यामुळे भाजप सरकार विरोधात एकत्र झालेली महाआघाडी एकजूट होऊन मोठ्या ताकदीने लढणार आहे। बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांच्या प्रचारार्थ पालघर जिल्ह्यातील ढेकाळे येथील बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांच्या कार्यालयाच्या पटांगणात या सभेचे आयोजन करण्यात आले होते। बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हमखास विजय होतील असा विश्वास पक्षाचे संस्थापक आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केलाय। भाजपाकडून लोकशाहीची गडचेपी केली जात असून त्यासाठी प्रसिद्ध माध्यमे आणि कायदा हाती धरून कूटनीतीचे राजकारण केले जात असल्याचा आरोप यावेळी पक्षांकडून करण्यात आला। अमित शाह बसलेले होते आणि उद्धव ठाकरेंना बोलवलं होतं, तर उद्धव ठाकरेंना हात सुद्धा मिळवला नाही या लोकांनी। आम्हाला उद्धव ठाकरेंना हात मिळवला नाही त्याच्याबद्दल दुःख नाही, ते त्यांचं बघू शकतात, ते त्यांचे मित्र पक्ष आहेत। परंतु उद्धव ठाकरेंकडे आम्ही एक महाराष्ट्राचा वाद म्हणून बघत होतो। त्या दिवशी आम्ही नतमस्तक झालो, मान खाली घातली, शर्मेने मान खाली घेतली की किती मोठा अपमान। आम्हाला उपमुख्यमंत्री पद द्या, आम्हाला ते द्या हे द्या, तुम्हाला काही मिळालं नाही। शिवसैनिक हा स्वाभिमानाने उभा राहणार होता आणि उद्धव ठाकरेंनी या महाराष्ट्राला दाखवून दिलं की आम्हाला काही स्वाभिमानाशी आमचं काही देणं घेणं नाही। आम्हाला अमित शाह चालेल, नरेंद्र मोदी चालतील, तुमचा कुणीही चालेल, अशा प्रकारची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली। आणि मी म्हणेन की सगळ्यात मोठा महाराष्ट्राचा जर कुठला अपमान असेल तर तो आहे। पण बरं वाटलं राज ठाकरेंच्या निमित्ताने हा स्वाभिमानाचा आवाज ठाकरे कुटुंबातून आला, नाहीतर या देशामध्ये ज्या बाळ ठाकरेंचं नाव इतकं मोठं होतं त्या नावाला काही मग फासला असता त्या ठाकरे कुटुंबात। आम्हाला अभिमान आहे आणि अशा प्रकारे ही लढाई आपल्याला लढायची आहे, ही लढाई आपल्याला जिंकायची आहे, आपल्याला जिंकावंच लागेल, आपल्याला दुसरा पर्याय नाही। मोदींनी घेतलेली मीडिया विकत झालेलं केलेलं वातावरण तयार अच्छे दिन आणणार सगळ्यांना वाटलं होतं, बीजेपीच्या लोकांना वाटलं होतं, मी तर सांगेल का काँग्रेसच्या तरुण वर्गाला पण वाटलं होतं, राष्ट्रवादीच्या तरुण वर्गाला वाटलं होतं, तमाम जनतेला वाटलं होतं का खरोखर अच्छे दिन येतील। कारण एवढी आमिषं दिली, एवढं खोटं बोलले, परंतु रिझल्ट लागल्यानंतर लगेच या मोदी सरकारने मोदींनी पाठ फिरवून टाकली। विकासाच्या नावाखाली मोदी सरकारने 5 वर्षात जनतेसाठी काय केले, महागाईचा कसा विस्फोट झालाय, गृहिणींच्या किचनमध्ये कशा प्रकारे त्याचा भडका उडालाय, अशा विविध मोदी यांच्या योजना आणि आश्वासनावर बहुजन विकास आघाडीच्या महाआघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या सभेत खोचक टीका केली आहे। मी फक्त एकच प्रश्न विचारते, विलास तरे मी किंवा आणि कोणी ठरवलं, आम्ही नंदुरबारमध्ये जाऊन जर विधानसभेचा फॉर्म भरला तर विधान तिकडची लोक आपल्याला स्वीकारतील का? त्याचं उत्तर असेल नाही। मग ह्याला आपण आता इथे ठेवायचं का? म्हणून एक तुम्ही निश्चय करा, ह्या वेळेला काही जरी झालं ते पैसे वाटायला येणार, कारण पालघर नगर परिषदेमध्ये शेवटच्या दिवशी 1 मताला 10,000 रुपये हे त्यांच्या खिशातले पैसे नाही, हे तुमचे आमचे पैसे आहेत। म्हणजे आपलं रेशनिंग गायब झालं, आपलं आता गॅस उज्ज्वल गॅस योजना तुम्हाला दिली, 100 रुपयात गॅस दिला, त्यावेळेला सिलेंडरची किंमत होती 344 रुपये आणि आता त्या सिलेंडरची किंमत झाली 941 रुपये। असेल किंवा ओबीसी समाजाचा असेल किंवा एखादा मुस्लिम बांधव असेल, त्यांना कुठे दहशतीचं वातावरण निर्माण करण्याच्या माध्यमातून आजचं हे पूर्ण देशामधलं खराब वातावरण तयार करण्याचं काम हे NDA सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे। केंद्राचं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल, दोन्ही ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचंच सरकार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आज अशी परिस्थिती निर्माण केली। बहुसंख्य मी आदिवासी महिलांना सांगतो, माझ्या ज्या भगिनी बसल्या आहेत त्यांना, आज परिस्थिती अशी निर्माण केलेली आहे की
रेशनच्या संदर्भात तुम्हाला माहिती असेल ओबीसी पण आहेत त्याच्यामध्ये दलित पण आहेत. रेशनच्या संदर्भात याच्या अगोदर रॉकेल कसं आपल्याला मिळत होतं, धान्य कसं मिळत होतं, आता कुठेतरी एका कार्डावर एक लिटर कुठेतरी रॉकेल आपल्याला मिळतं अशी परिस्थिती निर्माण ह्या इंडिया आणि शिवसेनेचा आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारने करून ठेवलेली आहे. पण जेणेकरून कुठेतरी आदिवासी समाजाला दाबण्याचं काम शिवसेना आणि भारतीय सरकारच्या माध्यमातून होत आहे. धान्य वेळेवर मिळत नाही, रॉकेल मिळत नाही, ही परिस्थिती आज आपल्या प्रत्येक गावागावात निर्माण झालेली आहे. वर्षानुवर्षे ज्यांनी वनदावे पट्टे केलेले आहेत ते अजूनपर्यंत नावावर करण्याचं काम सुद्धा या सरकारने अजूनपर्यंत केलं नाही. प्रत्येक कार्यकर्ता ज्याच्या त्याच्या पद्धतीने वाद निर्माण करत असतो, भांडत असतो का आमची ही फाईल नावावर झाली पाहिजे, परंतु माझ्या आदिवासी बांधवांनी पिढ्यानपिढ्या काही ठिकाणी जे वनदावे म्हणजे वन फॉरेस्ट केलेले आहेत ते अजूनपर्यंत त्यांच्या नावावर झाले नाही. ना कोणाच्या नावावर झालेलं आहे, तर एखाद 2 एकरची जागा कसतो त्याच्या नावावर फक्त 10 ते 15 गुंठे झालेले आहे. त्याचा रिसर्वे करण्याच्या संदर्भातली सुद्धा भूमिका झालेली आहे, परंतु दुर्लक्ष करण्याचं काम या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सरकारने केलेलं आहे. दरम्यान बहुजन विकास आघाडीला शिट्टी ही निशाणी मिळाली नाही. ही निशाणी नव्याने स्थापन झालेल्या बहुजन महापार्टीला देण्यात आली असून नव्या रिक्षा निशाणीवर निवडणूक लढवून निवडणुकीचा निकाल आमच्याच बाजूला लागणार असा विश्वास हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केलाय. त्याच्यामुळे सगळ्यांनी जोरात कमाल लगा. आता आपल्या बरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट, ज्यांनी आयुष्यात कधी कोणाला साथ दिली नव्हती, स्वतःच्या स्वतः लढायचे आणि प्रामाणिकपणे लढायचे. मार्क्सवादी कम्युनिस्ट, कम्युनिस्ट पार्टी, जनता पक्ष, RPI हे सगळे पक्ष आहेत. जोराने लगा. आणखीन मी सांगितलं तसं, गेल्या वेळी सगळे मंत्री म्हणजे UPचा मुख्यमंत्री, तुमचे खासदार, बिहारचे खासदार, आमदार, राजस्थानचे खासदार आमदार, गुजरातचे खासदार आमदार, गुजराती आहे पाठवा गुजरातचा, राजस्थानी आहे पाठवा राजस्थानचा, UP बिहारी आहे पाठवा तो. प्रचंड पैसा खर्च केला गेल्या वेळी, बरोबर ना? मान्य करतील का तुम्ही? आपल्यातले काही विकले गेले खरं की नाही? काही लोकांची कर्ज क्लिअर झाली. अच्छा, इकडे स्टेजवर बसलेले सगळेच विकले गेले, म्हणजे स्टेजवर बसलेले नाही पक्ष, काँग्रेस बी विकली, राष्ट्रवादी बी विकली ना, आमचे बी विकले. होती का नाही स्थिती अशी? अरे नसेल तर नाही बोला ना. नाही तर कबूल करा का काँग्रेस, राष्ट्रवादी, RPIची लायकी फक्त 47,000 मत आहे. एक तर हे कबूल करा, जास्त आहे लायकी? मग एवढीच काय मत पटली? विकले. मी इकडे आरोप करायला आलो नाही, काँग्रेसवाले पण राष्ट्रवादीवाले पण आपले पण. काहींचे 4-4, 8-8, 10-10 हप्ते भरले नव्हते बँकेत, ते अख्खी बँक लोन क्लिअर झाली. आमचा अध्यक्ष पण आहे त्याच्यात, कुठं कशाला बोलू? तुमच्यावर आरोप करायचे, तुम्ही चोर, तुम्ही चोर. अरे आम्ही पण त्यावेळी चोर होतो, त्यावेळी आम्ही पण चौकीदार बनलेले, चोरच झाले सगळे. एवढी कमी मत नाही सगळ्यांनी. मी काँग्रेस, राष्ट्रवादी सगळ्यांना सांगतो, आपण एकत्रित बहुजन विकास आघाडीचा विचार करू नका करू. एकत्रित लढलो आपण वेगळा रिझल्ट देऊ शकतो. आज तुमच्याकडे नाही ग्रामपंचायती, नाही पंचायत समिती, नाही जिल्हा परिषद, नाही आमदार, नाही खासदार. भिकाऱ्यासारखा आपण कुणाच्या तरी दरवाजात जायचो. भविष्यातलं सगळं आपलं असेल त्या हिशोबाने काम करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली निशाणी शिट्टी. पहिली बायको काय विसरतच नाही, पहिली बायको काय विसरतच नाही, रिक्षा. आपलं पहिलं प्रेम सगळं सगळं विसरत नाही, रिक्षा. आपली निशाणी
थोरलाय, घाबराबुटी थोरलाय, हे तर मर्द असते, बाळासाहेबांची शिवसेना असते. आता 5 वर्षांनी येतात ना बोलतात आम्ही गुंडगिरी संपवू. बाळासाहेब बोललेले, माझा सैनिक गुंड झालेले छंड असताना, छंड म्हणजे हिजडा नाही, गुंड झालेल पण छंड नाही. आता त्यांचे चिरंजीव येऊन बोलतात त्यांचे गुंड, हो मी गुंड आहे. तर पालघरमध्ये बळीराम जाधव विरुद्ध राजेंद्र गावित अशी तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे. तर काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री होते. नंतर पालघरच्या 2018 पोटनिवडणुकीसाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता पुन्हा पालघर लोकसभेसाठी युतीचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून ते कमळावर नव्हे तर शिवसेनेच्या धनुष्यावर लढणार आहे. तर या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करणारे गावितांबद्दल लोकांचं मत काय हे या लोकसभेत ठरणार. परंतु त्या माणसांनी बघितलं की ह्या ठिकाणी ज्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे, ह्या ठिकाणी ज्या पद्धतीने स्थानिक स्थानिकांमध्ये लढतोय आणि त्याचा गैरफायदा घेऊन त्या माणसांनी काँग्रेसमधून सीट मिळवली आणि त्या माणसाला मोठं करणारेच इकडे स्टेजवर सगळे बसलेले आहेत. परंतु गद्दार हा गद्दारच असतो. जेव्हा गिदड की मोत आती व शहर की तरफ भागता आहे असं म्हटलं जाते, त्या दृष्टीने आता त्याची खरंच जाण्याची वेळ आलेली आहे. कारण ज्यावेळी तो काँग्रेसचा उमेदवार होता त्यावेळेला शिवसेना बीजेपी त्याला सांगायचं की हे पार्सल तुम्ही नंदुरबारला पाठवा. ज्यावेळेला त्यांनी बीजेपीची उमेदवारी घेतली तर हीच शिवसेना सांगत होती की हे पार्सल तुम्ही नंदुरबारला पाठवा. आता सगळ्यांचेच आशीर्वाद आपल्या पाठीशी जे आहेत असं समजून आहे नक्कीच पार्सल हे आपण रिक्षानेच पाठवूया, त्याला बुलेट ट्रेनची गरज नाही, एवढं फास्ट पण पाठवू नका. कारण ह्या राज्यामध्ये जे काय आहे, जे रस्ते आहेत, ह्या 5 वर्षामध्ये जी अपरगती झालेली आहे ते बघत बघत त्याला नंदुरबारला जाऊन द्या, कारण ती शेवटची आठवण त्याची असेल. तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीच्या महाआघाडीचं जोर बघून मतदारांचं कौल बळीराम जाधव कडे जाण्याची शक्यता आहे. यावेळी बहुजन विकास आघाडी, जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, दलित पॅन्थर काँग्रेस, सीपीएम, आरपीआय आणि मित्र पक्षांचे अध्यक्ष, कार्यकर्ते, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या लोकसभा निवडणुकीत राजेंद्र गावितांचं पक्ष बदलण्याच्या निर्णयावरून लोकांचा विश्वासघात झाल्याने याचा फायदा बळीराम जाधव यांना होण्याची शक्यता आहे. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.